नमस्कार, मी डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे, आपल्या आवडत्या आणि लोकप्रिय अशा त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज आपण डिसेंबर महिन्यातील मेष राशीचं संपूर्ण महिन्याचं फलित पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे नवीन व्हिडिओज हे सगळ्यात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील. मंडळी, आपले प्रश्न, आपला उत्साह हा आम्हाला आपल्या कमेंट्सच्या माध्यमातून मिळतो आहे, परंतु वेळेची कमी असल्यामुळे या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं हे आम्हाला शक्य होत नाही आहे. त्यामुळे निराश होण्याची काही गरज नाही आहे. आमच्या ॲस्ट्रॉलॉजी हॉपीस या चॅनलवरती आपल्याला मेसेज येतो, आमच्याशी बोलण्याचे किंवा प्रश्न विचारण्याचे जे काही क्रम आहेत किंवा ज्या पद्धतीनं आपल्याला आमच्याशी बोलता येईल अशी सूचना आपल्याला पाठवली जाते, त्यानुसार तुम्ही आमच्या वेळेमध्ये आम्हाला संपर्क साधू शकतात. मेष राशीच्या लोकांसाठी हा डिसेंबर महिना कसा राहणार आहे? या कालावधीमध्ये, या डिसेंबर महिन्यामध्ये बरेच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. प्रामुख्यानं 2 डिसेंबरला बुध महाराज हे धनुराशीमध्ये आहे, 5 डिसेंबरला शुक्र महाराज हे सुद्धा धनुराशीमध्ये येणार आहे, 16 डिसेंबरला सूर्य महाराज हे सुद्धा धनुराशीमध्ये येणार आहे. बऱ्याच वेळेला एका महिन्यामध्ये राशी परिवर्तन एकाच ग्रहाचं 2 वेळेला झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, कधी कधी 3 वेळाही पण. बुध महाराज पुढे 27 डिसेंबरला मकर राशीला प्रवेश करतील, तेच या महिन्याच्या शेवटच्या आदल्या दिवशी 30 डिसेंबरला ते वक्रीहून परत धनुराशीला असतील. तसंच 29 डिसेंबरला शुक्र महाराज धनुरास सोडून मकर राशीला प्रवेश करतील. मग या ग्रहांचा किंवा राशी परिवर्तन केल्याचा काय फल या मेष राशीवरती मिळणार आहे याची सखोल आणि शास्त्रशुद्ध माहिती मी आपल्यासमोर मांडणार आहे. मेष रास, राहू महाराज हर्षलने युक्त लग्नस्थानाला विराजमान आहेत. बऱ्याच वेळेला आपण बघतो की राहू महाराज जे काही शत्रू मानतात ग्रहांमध्ये, तर त्यामध्ये एक सूर्य, चंद्र आणि मंगळ असे 3 ग्रह आहेत. मग शत्रू ग्रहाच्या राशीमध्ये राहू महाराज लग्नस्थानामध्ये जर असेल तर मेष राशीच्या लोकांना शारीरिक व्याधी पीडा ही मोठ्या प्रमाणात निर्माण होते. या डिसेंबर महिन्यामध्ये शारीरिक त्रास तुम्हाला खूप असणार आहे, खूप डॉक्टर करावा लागेल, खूप पैसा खर्च होईल. परंतु एक लक्षात ठेवा, या जातकांनी डॉक्टर जी काही चिकित्सा करतील त्या चिकित्सेतनं तुमच्या रोगाचं आजाराचं निदान होणार नाही. तुम्ही म्हणाल, गुरुजी आम्ही काय करावं? तर थोडंसं दैवी उपासना आणि दैवी आराधना तुम्हाला करावी लागेल, एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन घ्यावं लागेल, तेव्हा कुठे तुमचा जो काही शारीरिक त्रास आहे, शरीर पीडा आहे, ती कमी व्हायला मदत होईल. विज्ञान आहेच, परंतु त्याबरोबर अध्यात्म सुद्धा आहे हे मेष राशीच्या लोकांना या डिसेंबर महिन्यामध्ये प्रचिती देईल. अजून काय काळजी घ्यावी? विषारी प्राण्यांपासून, मग सर्प असेल, एखादं कुत्र असेल, यांच्याकडनं तुम्हाला त्रास होण्याचे चान्सेस या डिसेंबर महिन्यामध्ये जास्त आहे. मग अशा प्राण्यांपासून सावध असावं, या प्राण्यांशी जास्त लगट करू नये, या प्राण्यांच्या जास्त जवळ जाऊ नये, ही काळजी मेष राशीच्या लोकांनी या संपूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये घ्यायची आहे. मंगळ राशीतला जो काही राहू आहे हा बऱ्याच वेळेला आपल्याला विषारी प्राण्यापासून किंवा बाह्य बाधेचे जे काही दोष आहेत अशा गोष्टींपासून त्रास देतो. मग या प्रथम स्थानामध्ये आपण विशेष करून काय बघतो मंडळी? शरीर प्रकृती, स्वरूप, स्वभाव, प्रवृत्ती, आपलं आयुष्य, मस्तिष्क, यश आणि सुख. मग या फलादेशातून आपल्याला असं घेता येईल की आपलं जे आरोग्य आहे,
आपलं जे शरीर आहे हे थोडं दोलायमान स्थितीमध्ये या डिसेंबर महिन्यात तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून डॉक्टर तर कराच, थोडी अध्यात्माची ही साथ जर बरं वाटत नसेल तर घ्या, नक्की तुम्हाला आराम पडेल. द्वितीय स्थान, याला धनभाव म्हणतो आपण, आपलं पूर्वार्जित धन असेल. त्याच पद्धतीनं आपल्या पत्रिकेमध्ये आपलं कुटुंब असेल, संपत्ती असेल, एखाद्याशी बोलण्याची पद्धत, वाणी, नेत्र, तुमचे खाण्याचे पदार्थ, या गोष्टींचा विचार मंडळी प्रामुख्याने या धनस्थानावरनं होत असतो. मग इथे मंगळ महाराज विराजमान आहेत वृषभ राशीमध्ये. मग आता हे सम मानतात, शत्रूही नाही मानत, मित्रही नाही मानत, परंतु समतत्वामध्ये मंगळ महाराज तिथे असतात. वृषभ राशीला मित्र ग्रह पण नाही आहे, शत्रू पण नाही. द्वितीय स्थानातनं काय मिळणार आहे, कशातनं तुम्हाला धनलाभ होणार आहे? एखादं यंत्र घेत असाल, ट्रॅक्टर असेल, शेती उद्योगातली काही निगडीत साहित्य असेल, कंपनीत एखादं मशीन घ्यायचं असेल, नक्की घ्या, त्यातनं तुम्हाला यश मिळेल. मसाल्याचे पदार्थ, त्याचबरोबर बरेच लोक तंबाखूच्या संदर्भात असेल किंवा व्यसनाधीनतेच्या संदर्भात काही बिझनेस करतात, त्यातही त्या लोकांना यश मिळतं. विशेष करून जे लोक मसाल्याचे व्यापारी आहेत, लवंग, वेलदोडे, वेलची, यांचे विशेष भाव वाढून त्यात धनप्राप्ती, किंवा मसाल्याच्या पदार्थातनं विक्रीतनं एक मोठ्या प्रकारचा धनलाभ आपल्याला ह्या डिसेंबर महिन्यात पाहायला मिळणार आहे. तसंच आपलं जे दुकान आहे, आपला जो व्यवसाय आहे, समतत्वातल्या राशीत मंगळ महाराज ज्यावेळेला येतात त्यावेळेला त्या महिन्यामध्ये अग्नीपासनं आपण आपल्या व्यवसायाला जपावं. दुकानातनं ज्यावेळेला जातो तेव्हा लाईट बंद करून जावी, मीटर वायरी सगळ्या चेक करून घ्याव्यात. नाहीतर बऱ्याच वेळेला धावपळीमध्ये आपण दुकानामध्ये दिवा चालू ठेवतो, लाईट एखादी खराब होऊन ते पूर्ण दुकान जळण्याचे चान्सेस असतात. म्हणून मेष राशीच्या लोकांसाठी हा खूप मोलाचा सल्ला मंडळी मी देतोय. जेवढी जास्तीत जास्त शास्त्रशुद्ध माहिती आपल्यापर्यंत पोहोचवता येईल मंडळी, त्याचा प्रयत्न मी हा नक्की करणार आहे तुमच्यासाठी. त्याचनंतर तृतीय स्थान, ज्याला आपण पराक्रमाचं स्थान म्हणतो, यावरनं विशेष तुमचे भावंड असेल, जवळचे प्रवास असेल, तुमचं लेखन असेल, शेजारी असतील, तुमचा कान असेल, तुमचा कंठ असेल, वस्त्र अलंकार असतील आणि तुमचं कर्तृत्व असेल, यामध्ये विशेष करून इच्छाशक्ती खूप प्रबळ असणं आवश्यक असतं. ह्या पराक्रमावरनं, ह्या पराक्रमस्थित स्थानावरनं आपण ते बघत असतो. मग इथे बुध महाराजांची मिथुन रास आहे आणि बुध महाराज 2 डिसेंबरला वृश्चिक रास सोडून धनुराशीला विराजमान होणार आहे. मग ते जे काही त्या कालावधीमध्ये भाग्यस्थानामध्ये ते विराजमान असणार आहे, मग याचं फलित आपण कसं घेणार? तर मेष लग्नाला 1 रास बुध महाराजांची पराक्रमामध्ये आहे आणि 1 षष्ठामध्ये. साहजिक आहे ते या स्थानाला, या राशीला ते मारक ठरतात, परंतु ते भाग्यात गेले आहे. मग फायदा काय होईल त्याच्यामध्ये, तोटा काय होईल? तर जवळच्या भावंडांमध्ये थोडे वादविवाद संभवतील, कारण नसताना क्लेशेस होतील, थोडा मानसिक त्रास होईल, मग त्यांच्याशी थोडस आपल्याला गोड बोलून हा विषय मिटवावा लागणार आहे. परंतु याच बरोबर एक फायदा असा होणार आहे की बुध महाराज हे धनुराशीला स्थित आहेत आणि गुरु महाराजांची रास असल्या कारणानं, भाग्यात ते विराजमान असल्या कारणानं, छोट्या मोठ्या प्रवासांमधनं मोठा लाभ तुम्हाला ते देतील. आणि विशेष म्हणजे ते बुधादित्य ह्या योगामध्ये असतील. त्यानंतर चतुर्थ स्थान, ज्याला आपण सुखभाव म्हटलोय, आपली माता, गृहसौख्य, स्थावर मिळकत, वाहन असेल, ते 2 चाकी असेल किंवा 4 चाकी असेल, एखादा पाळीव प्राणी असेल, आपलं अंतःकरण असेल, आपला जीवलग मित्र असेल, आपली छाती, उदर, शेवटचे दिवस, याचा विचार ह्या चतुर्थ स्थानावरनं होत असतो. मग इथे कर्क राशी विराजमान आहे. चंद्रदेवता ही दर 2.25 दिवसाला राशी बदलते, म्हणून शक्यतो तिचा रोजच्या फलादेशात समावेश होतो, तो मासिक फलादेशात समावेश होतो.
परंतु शनी महाराजांची सप्तम दृष्टी ही दशमातन त्या स्थानाला असणार आहे। मग आपण काळजी घेताना काय घ्यायची आहे, खाण्यापिण्यामध्ये काळजी घ्यावी। लिक्विड बाहेरचं पाणी पिल्याने आपल्याला शारीरिक व्याधी पीडा ही संभावेल। आई वडिलांच्या प्रकृतीला त्रास संभावेल, त्यांच्या प्रकृतीची तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे ह्या महिन्यामध्ये। याचबरोबर नवीन काही तुम्ही घेण्याचा विचार करताय, घर घेऊ नका, वाहन घेऊ शकता, त्यामध्ये तुमचं काम बाकी लवकर होईल। बऱ्याच दिवसाची आपण कर्जासाठी फाईल होती गाडी वाहन घेण्यासाठी, होत नव्हती, ती डिसेंबर महिन्यात परिपूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळेल। पंचमस्थान, पंचमस्थान म्हटलं की प्रामुख्याने इथे विद्या संतती पूर्वपुण्याई तुमचं हृदय असेल, याचबरोबर उपासना इष्टदेवतेची साधना इथे प्रामुख्याने विचारात घेतली जाते। याचबरोबर सट्टा असेल, जुगार असेल, करमणुकीच्या गोष्टी असेल, याचबरोबर प्रणय असेल, खेळ असेल, करमणूक असेल आणि चैनीच्या गोष्टी असतील। याचा विचार मंडळी या पंचमस्थित स्थानावरनं होतो। सिंह राशी विराजमान आहे आणि सूर्यदेवता भाग्यस्थानाला गुरुदेवतेच्या आपल्या मित्र ग्रहाच्या राशीमध्ये स्थित आहे। बऱ्याच दिवसापासून मनासारखी संतती बऱ्याच लोकांना अपेक्षित असते, आम्हाला कन्याच व्हावी, आम्हाला पुत्रच व्हावा, ती मनासारखी संतती मिळण्याचे योग आहे तुम्हाला ह्या डिसेंबर महिन्यामध्ये। शिक्षण उत्तम राहणार आहे, भाग्याची साथ तुम्हाला मिळणार आहे। कशा कशासाठी? शिक्षणासाठी मिळणार आहे, संततीसाठी मिळणार आहे, मनासारखी उपासना ही इष्टदेवतेपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा उत्तम असणार आहे। तसंच आपल्याला जर काही आवड होती सट्ट्याची, जुगाराची, करमणुकीची, एवढ्या दिवस आम्हाला पैसेच मिळत नव्हते, कर्जच होत होता, आम्ही हरतच होतो तो खेळ, आता तो जिंकण्याचे योग या डिसेंबर महिन्यात आहे। त्यानंतर षष्ठस्थान, षष्ठस्थानाला शत्रुभाव आपण म्हणतो। शत्रू, मामा, मावशी, तुमचे नोकर, तुमचा रोग, तुमची घरामध्ये घडणारी, व्यवसायाच्या ठिकाणी घडणारी एखादी चोरी, चिंता, मानसिक त्रास, व्यसन, नोकरी, याचबरोबर आरोग्य ज्योतिषाच्या दृष्टीनं ओटीपोटी आणि याचबरोबर आपल्या विशेष करून शारीरिक गोष्टींचा, शारीरिक व्याधी पीडेचा विचार इथे होतो। मग इथे बुध महाराजांची कन्या रास विराजमान झाली आहे आणि षष्ठस्थानातल्या ह्या बुधाच्या कन्या राशीचा मालक हा भाग्यस्थानाला विराजमान आहे। मग या लोकांच्या दृष्टीनं षष्टेश हा जर भाग्यामध्ये जर विराजमान असेल किंवा स्थित असेल तर अशा लोकांना मानसिक त्रास बाकी थोडासा होतो, त्याचबरोबर त्वचेचे विकार, एकमेकाचे कपडे न वापरणे, एकमेकाचे वस्त्र न वापरणे, एकमेकाची वस्तू न वापरणे, या गोष्टींची काळजी या डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला घ्यावी लागणार आहे। त्याचबरोबर नंतर पुढे सप्तमस्थान, सप्तमस्थानामध्ये पती पत्नी, विवाह सौख्य, लैंगिक सुख, कामाची वासना, आकर्षण, आपला भागीदार, एखाद्यावरती आपण स्पर्धक जर असेल त्याच्याशी केली जाणारी स्पर्धा, युद्ध, खटले, व्यापार, व्यापारातला प्रतिस्पर्धी किंवा आपला भागीदार, आयुष्यातला जोडीदार, यात्रा आणि आरोग्य ज्योतिषाच्या दृष्टीनं कंबर आणि मूत्रपिंड याचा विकार इथे विचार महत्वानं केला जातो। केतू महाराज विराजमान आहे। तसं पाहायला गेलं तर केतू महाराज हे शुक्र देवतेला आपला मित्र मानतात, हे दैत्यांचे गुरु आहे ना, म्हणून मग विवाह होतील परंतु आपल्यापेक्षा मोठ्या वयाचा व्यक्ती आपल्या आयुष्यात येण्याचे योग मेष राशीच्या लोकांना ह्या डिसेंबर महिन्यात जाणवते। बऱ्याच वेळेला ज्यांचं घटस्फोट झालेला होता, विवाह होत नव्हता, तो डिसेंबर महिन्यात जुळून येईल। बिजवर वरासी विवाह होण्याचे योग किंवा एखादं अपत्य असलेल्या स्त्रीबरोबर विवाहाचे योग हे मनापासून घडतात किंवा आकर्षणापोटी घडतात, विचार विनिमय करून आपण निर्णय घ्यावा। किंवा जे नवीन लग्नाचे लोक आहेत, ज्यांचं फ्रेश अजून विवाह झालेला नाही,
तर त्यांच्या विवाहाला थोडा उशीर लागणार आहे. ज्यांच्या विवाहासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, ज्यांचा प्रथम विवाह आहे, पहिल्या विवाहाला अडचणी येत आहे, गुरुजी चांगलं स्थळ आमच्या घरामध्ये येत नाही आहे, एखाद्या मुलाचं लग्न जमवतोय, तर ते ह्या डिसेंबर महिन्यात जमणार नाही आहे फ्रेश. पण ज्यांचा पूर्वी घटस्फोट झालेला आहे अशा लोकांसाठी हा डिसेंबर महिना चांगला असणार आहे. त्यानंतर अष्टमस्थान, ज्याला मृत्यू भाव आपण म्हणतो. मृत्यू, आयुष्य, स्त्रीधन, अचानक मिळणारा धनलाभ, वारशानं येणारं धन, विमा, दारिद्र्य, अपघात, व्यंग, संकट, कर्ज, किती बारीक गोष्टींचा विचार मंडळी आपल्या ऋषी मुनींनी या स्थानावरनं केलेला आहे. मग इथे वृश्चिक रास आहे, ती लग्नेशाची आहे, लग्नेश धनस्थानाला विराजमान झालेला आहे. मग या लोकांनी काळजी काय घ्यायची आहे? एकतर लग्नस्थानाचा मालक हा मारक स्थानाला स्थित आहे, अष्टमात त्याची एक रास आहे. गाडी वाहन आपण हळू चालवावं ही काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे, नाहीतर शारीरिक त्रास संभावेल. भाग्यस्थान, ह्या भाग्यस्थानावरनं, याला नवम स्थानही म्हणतात, भाग्य, धर्म, कर्म, तीर्थयात्रा, तप, ध्यान, परोपकार, साधना, आराधना, दूरचे प्रवास, उच्च शिक्षण, ग्रंथ प्रकाशन, एखाद्या गुरुची कृपा आणि आपली कीर्ती या स्थानावरनं पाहतो. 2 तारखेला बुध महाराज, 5 तारखेला शुक्र महाराज आणि 16 तारखेला सूर्य महाराज अगदी थोड्या कालावधीसाठी का होईना एका स्थानाला येतील आणि एक चांगल्या प्रकारचा 3 ग्रहांचा एका युतीत येऊन योग करतील. मग हे 3 ग्रह ज्या वेळेला एकत्रित येतात तर सखोल चिंतन करणाऱ्या गोष्टी घडतात. बऱ्याच वेळेला हे लोक उच्च शिक्षणाची अपेक्षा अभिलाषा धरतात, ते वैज्ञानिक होऊ शकतात, ते इंजिनियर होऊ शकतात, ते अंतराळामध्ये काम करू शकतात, अशा अनेक गोष्टींचे मार्ग आणि द्वार या डिसेंबर महिन्यात तुम्हाला उघडताना दिसणार आहे. त्यानंतर दशमस्थान, ह्या दशमस्थानाला कर्मभाव म्हटलंय. मग उद्योगधंदा असेल, मान मरातब असेल, अधिकार असेल, हुद्दा असेल, पिता असेल, आपलं भोग असेल, हातून घडणारे कर्म असतील, समाजकारणाबरोबर राजकारणाचाही विचार इथे होतो. मग दशमेश दशमस्थानामध्ये स्थित होणं, तो राजयोगात असणं, शनिदेव शश नावाच्या पंचमहापुरुष योगापैकी त्यांच्या योगामध्ये. एखाद्या बँकेवरती मुख्य चेअरमन म्हणून निवडून जाण्याचे योग, राजकारणामध्ये तुम्हाला आमदार म्हणून नियुक्ती होणं, स्वतःहून तुम्हाला स्वीकृत म्हणून तिथे निवडलं जाणं, तुमच्या कार्याचा कर्तृत्वाचा ठसा उमटणं, असे योग ह्या डिसेंबर महिन्यात आले आहेत. याचबरोबर वडिलांच्या प्रकृतीची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे, शारीरिक दुःख उद्भावेल, त्यांची काळजी घ्या, नक्की चांगलं असेल. लाभस्थान, ज्याला एकादश स्थान म्हणतो, मित्र, ओळखी, सर्व तऱ्हेचे लाभ, ऐश्वर, वैभव, अपेक्षापूर्ती, वाहन सौख्य आणि संतान, याचा विचार इथे होतो. कुंभ राशी आहे, त्याचे मालक दशमात आहे, राजयोगात आहे, त्यामुळे सगळ्या लोकांकडनं फायदा. पण किती करून घ्यायचा? परत देऊ शकू एवढा देतोय म्हणून आपण त्याचं, आपण म्हणतो एखाद्याला दिली वस्त्री आणि तो हळूहळू पाय पसरी, असं करू नका. जेवढं लागेल, गरजेचं असेल तेवढं घ्या, गरज नसेल तर घेऊ नका. घेतलंय म्हणजे ते आपल्या डोक्यावर कर्ज असत, द्यावंच लागतं कधी ना. त्यानंतर द्वादश स्थान, ज्याला आपण व्ययभाव म्हणतो, खर्च, पारलौकिक गती, दूरचे प्रवास, तुरुंगवास, एकांतवास, गुप्त शत्रू, त्यानंतर दंड, कर्ज, आत्मघात आणि व्यसन, याचा विचार ह्या व्ययात नव्हतो. या द्वादशामध्ये गुरु महाराज स्वराशीचे विराजमान आहेत, विपरीत राजयोगात आलेत. 6-8-12 स्वामी 6-8-12 स्थित आहे, तर तो विपरीत राजयोग करतो, फक्त लग्नेश हा 6-8-12 नसावा, तो नाहीच. त्यामुळे परदेश गमन फिरण्याच्या दृष्टीने, शिक्षणाच्या दृष्टीने होईल. दान धर्म हा सत्कर्मासाठी होईल, अध्यात्मासाठी होईल आणि चांगलं काहीतरी कार्य आपल्या हातून घडेल.
जर नक्की पैसा वगैरे आपल्याकडे असेल, दानधर्म करायचा असेल, तर कुठेही पाण्याच्या पाणपोईची तुम्ही व्यवस्था करा, नक्की त्याच्याने तुम्हाला हा डिसेंबर महिना लाभाचा ठरेल. आपल्यासाठी शुभ अंक हा 7 आहे, आपल्यासाठी शुभ रंग हा लाल आहे. आपण कोणत्या दिवसामध्ये शुभ कार्य करावेत, 3 तारीख आहे, 4 तारीख आहे, 20 आहे आणि 21 आहे. कोणत्या दिवशी तुम्ही अशुभ म्हणजे काम करू नये त्या दिवशी तुम्ही थांबून घ्यावं, 9 तारीख आहे, 10 तारीख आहे, 16 आहे आणि 17 आहे. तसंच मंडळी अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे एका महिन्यामध्ये एकच ग्रह 2-3 वेळेला बदल होणार आहे शेवटच्या दिवसात, म्हणून त्याच्या फलिताचा एवढा विशेष विचार केलेला नाही आहे. परंतु कोणत्या मंत्राचा जप करावा जेणेकरून आमचा त्रास शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक असेल, तो दूर होईल. ओम घृणी आदित्याय नमहा या मंत्राचं तुम्ही पठन करा. आपल्या आजूबाजूला निसर्गाची काळजी घ्या, एखादं वृक्ष लावा, त्याचं पालन करा, पोषण करा, आजूबाजूला आपल्या स्वच्छता ठेवा. नक्की हा निसर्ग आपल्याला सगळं जे काही आहे ते भरभरून देईल. लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.